नमस्कार ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याला या व्हिडिओमध्ये राऊंड थ्रीसाठीचं जे काही शेड्यूल आहे ते शेड्यूल त्याचप्रमाणे प्रायव्हेट बी एम एस कॉलेजचा राऊंड टूचा काय कट ऑफ गेलेला होता आणि राऊंड थ्रीचा काय कट ऑफ जाऊ शकतो ही माहिती बघायची आहे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी जे काही वारंवार कॉल करून विचारले जे काही क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचे आन्सर देण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये किती नवीन नव्यानं बी एम एस तसेच बी एच एम एसचे कॉलेजेस येऊ शकतात ही माहिती सुद्धा या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायची आहे तर फर्स्ट आपण शेड्यूल बघूया रजिस्ट्रेशनची जी काही डेट आहे ही पंधरा ऑक्टोंबर ते सतरा ऑक्टोंबर दरम्यान तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार आहे तर हे जे रजिस्ट्रेशन आहे हे ग्रुप बी आणि ग्रुप सीसाठी त्या ठिकाणी दोन्हीसाठी रजिस्ट्रेशनची डेट सेम आहे त्याच्यानंतर जी काही मेरिट लिस्ट आहे प्रोविजनल मेरिट लिस्ट स्टेट मेरिट लिस्ट ही अठरा ऑक्टोंबर या दिवशी येणार आहे त्याच्यानंतर जे सिटमॅटिक्स आहे ग्रुप बीचं बी एम एस बी एच एम एस बी एम एससाठीचं हे अठरा ऑक्टोंबर या दिवशी येणार आहे एक तुम्हाला आनंदाची बातमी त्या ठिकाणी मी या ठिकाणी देऊ इच्छितो की महाराष्ट्रामध्ये एक नवीन गव्हर्मेंट बी एन वाय एस बी एन वाय एस नॅचरोपॅथी आणि योगा याचं गव्हर्मेंट बी एन वाय एसचं कॉलेज यावर्षीपासून चालू होणार आहे ही एक तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे त्याच्यानंतर ग्रुप बीची जे काही चॉईस फिलिंग आहे बी एम एस बी एच एम एसची ही एकोणीस ऑक्टोंबर ते एकवीस ऑक्टोंबर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला चॉईसेस द्यायची आहे त्याच्यानंतर जी काही सिलेक्शन लिस्ट आहे ही त्या ठिकाणी तेवीस ऑक्टोंबर या दिवशी येणार आहे आणि फिजिकल जॉईनिंग ही चोवीस ऑक्टोंबर ते अठ्ठावीस ऑक्टोंबर या दरम्यान तुम्हाला ॲडमिशन घ्यायला जायचं आहे इन्क्लुडिंग हॉलिडेज सुट्टीच्या दिवशीसुद्धा ॲडमिशन चालू असणार आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस साडेपाच वाजेनंतर तुम तुम्ही जर समजा राऊंड थ्रीमध्ये जे काही कॉलेज भेटलं आणि भेटलेलं कॉलेज जॉईन केल्यानंतर जर तुम्हाला सोडायचं झालं सो तर अठ्ठावीस ऑक्टोबर साडेपाच वाजेच्या आतच सोडायचं आहे अठ्ठावीस ऑक्टोंबर साडेपाच वाजेच्या नंतर तुम्हाला कॉलेज त्या ठिकाणी कॅन्सल करता येणार नाही जर कॅन्सल करायचं झालं तर जो काही क्ल्यूज नंबर सोळा आहे सिक्स्टीन आहे इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये दिलेला त्यानुसार तुम्हाला जे काही शासनाची पेनल्टी आहे ती त्या ठिकाणी पे करावी लागेल अठ्ठावीस ऑक्टोंबर नंतर तुम्हाला कॉलेज कॅन्सल करता येणार नाही ना कृपया सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी त्याच्यानंतर कोणते स्टुडंट एलिजिबल आहे ज्यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म फिल केलं नाही असे स्टुडंट राऊंड थ्रीसाठी एलिजिबल आहे त्याच्यानंतर कॅन्डिडेट हू हैव जॉईन सीट इन राऊंड वन राऊंड टू अँड ऑर अलॉटेड सीट इन राऊंड थ्री ऑफ ऑल इंडिया सीट कोटा म्हणजेच जर तुम्हाला ऑल इंडिया कोर्टात मधून जर राऊंड थ्रीमध्ये कॉलेज भेटलं तर अशा केसमध्ये मात्र तुम्हाला त्या ठिकाणी राऊंड थ्रीसाठी महाराष्ट्र स्टेटच्या तुम्ही एलिजिबल नसणार आहे तर कोणते स्टुडंट एलिजिबल नाही असे स्टुडंट ज्यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला आहे असे स्टुडंट राऊंड थ्रीसाठी एलिजिबल नाही त्याचप्रमाणे ज्या स्टुडंटला ऑल इंडिया कोटाच्या तिसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज अलोट झालेलं आहे जरी त्यांनी जॉईन नाही केलं फक्त अलोट जरी झालं तरी अशा केसमध्ये त्या ठिकाणी अशा स्टुडंटना तर राउंड थ्री जो आहे स्टेट काउन्सलिंगचा तो त्या ठिकाणी त्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट ना ते ते करता येणार नाही तर विद्यार्थ्यांनी वारंवार कॉल करून जे काही क्वेश्चन विचारलेले आहेत ते क्वेश्चन त्या काही क्वेश्चनचं आन्सर या ठिकाणी आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत रजिस्ट्रेशनबद्दल माहिती कोणत्या स्टुडंटला रजिस्ट्रेशन करता येणार आहे तर फर्स्ट असे स्टुडंट ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केले नाही असे विद्यार्थी नव्यानं रजिस्ट्रेशन करू शकतात त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना राऊंड टूमध्ये कॉलेज भेटलं होतं परंतु अशा विद्यार्थ्यांनी ते कॉलेज त्या ठिकाणी जॉईन केलं नाही अशा विद्यार्थ्यांना परत नव्यानं रजिस्ट्रेशन करण्याची गरज आहे आणि कोणत्या विद्यार्थ्यांना नवीन रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही असे विद्यार्थी ज्यांना आतापर्यंत कॉलेज भेटलेलं नाही सेकंड म्हणजे असे विद्यार्थी ज्यांना कॉलेज भेटलेलं आहे परंतु त्यांनी फक्त फक्त जॉईन केलेलं आहे त्यांना परत नव्यानं रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही आहे आणि असे विद्यार्थी ज्यांनी समजा स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला आहे म्हणजे त्यांचं ॲडमिशन त्या ठिकाणी कन्फर्म झालेला आहे पुढच्या प्रोसेसमध्ये त्यांना पार्टिसिपेट करता येणार नाही ना अशा विद्यार्थ्यांना तर रजिस्ट्रेशन करण्याची गरजच नाही आहे त्याच्यानंतर तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ काय जाईल आपण त्या ठिकाणी सेकंड राऊंडचा काय कट ऑफ गेलेला होता पहिल्या राऊंडचा काय कट ऑफ गेलेला होता तो पी डी एफ आपण या ठिकाणी ओपन करणार आहोत त्याच्यानंतर तिसऱ्या राऊंडचा काय जाऊ शकतो आपण त्यावेळेस बघूयात तर स्ट्रे वॅकन्सी राऊंडला कॉलरशिप भेटेल का आता खूप सारे स्टुडंट आहे जे र खूप वारंवार त्या ठिकाणी हाच क्वेश्चन विचारतात की स्ट्रे वॅकन्सी राऊंडला स्कॉलरशिप भेट भेटेल का तर मी अशा विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो जेवढे काही ऑनलाईन राऊंड होतात अशा सर्व राऊंडमध्ये त्या ठिकाणी कॅटेगरी बेनिफिट भेटत असतात तुम्हाला कॉलरशिप येणार आहे त्यामुळं कसल्याही प्रकारची चिंता करायचं काम नाही आहे त्याच्यानंतर न्यू बी एम एस बी एच एम एसचे कॉलेज येतील का तर खूप सारे विद्यार्थ्यांचा रोज एकच क्वेश्चन असतो सर नवीन बी एम एस कॉलेज येणार आहे का किंवा बी एच एम एस येणार आहे का आणि माझा नंबर लागेल का तर अशा विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काही काळामध्ये येणाऱ्या राऊंडमध्ये तीन ते चार बी एम एस कॉलेज तसेच एक ते दोन बी एच एम एस बी एच एम एसचे कॉलेजेस येण्या येण्याचे चान्सेस आहेत तर हे जे कॉलेज आहे हे कोणत्या ठिकाणी येणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहे त्या कॉलेजचं नाव काय आहे आणि त्या कॉलेज त्या कॉलेजविषयी जी काही माहिती आहे हे आपण त्या ठिकाणी आमचा जो काही पेड काउन्सिलिंगचा ग्रुप आहे फुल टाईम पेड काउन्सलिंग त्याचप्रमाणे जे काही आम्ही नव्यानं ग्रुप चालू केलेलं आहे व्हॉट्सअप ग्रुप पेड काउन्सलिंग व्हॉट्सअप ग्रुप पाचशे रुपयामध्ये तर या ग्रुपवरसुद्धा आपण ही माहिती या कॉलेजचे नाव आणि त्यांचं लोकेशन ही माहिती आपण त्या ठिकाणी त्या ग्रुपवर टाकत असतो तर ज्याही विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल ते करू शकतात त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल ते त्या ठिकाणी करू शकतात पेड काउन्सलिंग व्हॉट्सअप ग्रुपची फक्त पाचशे रुपये एवढी त्या ठिकाणी फीस ठेवलेली आहे त्याच्यानंतर प्रेफरन्स कसा निवडावा कोणती महाविद्यालय चांगली आहेत तर प्रेफरन्स निवडताना बरेचसे क्वेश्चन असा विचार मुलं त्या ठिकाणी क्वेश्चन विचारतात की समजा आता सुमताबाई शहा या कॉलेजमध्ये समजा एखादी सी कॅटेगरी आहे या कॅटेगरीला त्या ठिकाणी सीट व्हॅकंट नाही आहे तर मी ते कॉलेज टाकू का नको टाकू तर अशा विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की जरी तुमच्या कॅटेगरीची त्या कॉलेजला mm -hmm, सीट व्हॅकंट नसेल तरीसुद्धा तुम्हाला ते कॉलेज टाकायचं आहे कारण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस ते चॉईस फिलिंग करतात त्यावेळेस रिझर्व असं एअर मार्किंग येत असतं त्यामुळं कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ओपनच्या मेरिटनुसार जर कॉलेज भेटत असेल तर त्या ठिकाणी ओपनच्या मेरिटनुसार कॉलेज दिलं जातं जर भेटत नसेल तर कॅटेगरीचं सीट जर मेरिटनुसार भेटत असेल तर कॅटेगरीचं सीट त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना दिलं जातं त्यामुळं जरीसुद्धा एखाद्या कॉलेजला त्या कॅटेगरीचं सीट व्हॅकंट नसेल तरीसुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी असे कॉलेज त्या ठिकाणी टाकायचे आहेत त्याप्रमाणे समजा शहाला ए सी कॅटेगरीचं सीट वॅकंट नसेल आणि परंतु होतं काय की जे काही सुमताबाईशहाचे मुलं आहेत हे त्या ठिकाणी गव्हर्मेंटला अपग्रेड होतात बेटरमेंट त्यांचं त्या ठिकाणी होतं आणि जे काही खालचे मुलं आहे ह्या मुलांसाठी त्या ठिकाणी सुमताबाई शहाला ॲडमिशन घेण्याची त्या ठिकाणी एक संधी उपलब्ध होते कारण सुमताबाई शहाची जी मुलं आहे हे त्या ठिकाणी गव्हर्मेंटला अपग्रेड होतात आणि खालची मुलं त्या ठिकाणी वरवर सरकत जातात आणि त्यामुळं सर्व कॉलेज त्या ठिकाणी तुम्हाला नि टाकायचे आहेत जरी सीट त्या ठिकाणी तुमच्या कॅटेगरीचं त्या कॉलेजला व्हॅकंट नसेल कोणती महाविद्यालय चांगली आहेत तर आपण जे आहे प्रेफरन्स लिस्ट त्या ठिकाणी मुलांना देत असतो तर ज्या विद्यार्थ्यांना आमची प्रेफरन्स लिस्ट पाहिजे असेल असे विद्यार्थी त्या ठिकाणी घेऊ शकतात माझ्या कॅटेगरीला एखाद्या कॉलेजला सीट वॅकंट असेल तर ते कॉलेज टाकू का तर शंभर टक्के टाकायचं आहे त्याच्यानंतर कट ऑफ कमी होण्याचे कारण काय आहेत आता बरेचसे मुलं म्हणतात सर कट ऑफ कमी होईल तुम्ही म्हणता पंधरा मार्कनं कट ऑफ कमी होईल वीस मार्कनं होईल तर का होईल याचा फर्स्ट रिजन म्हणजे एम बी बी एचे आठ नव्यानं त्या ठिकाणी गव्हर्मेंट एमबीबीचे कॉलेज आलेले आहे त्यामुळं बीएमएसचा सुद्धा कट ऑफ कमी होणार आहे बीडीएस बीएचएमएचा सुद्धा कट ऑफ कमी होणार आहे नवीन एम बी बी एस कॉलेजचा त्या ठिकाणी इफेक्ट शंभर टक्के होणार आहे त्याचप्रमाणे ऑल इंडिया कोटा जो आहे पंधरा टक्के त्यामधील व्हॅकंट जे सीट आहे कारण ऑल इंडियाचे फक्त दोनच राऊंड होतात आणि उरलेले जे काही राऊंड टू नंतर उरलेले सीट आहे हे त्या ठिकाणी स्टेटला दिले जातात त्याचप्रमाणे नवीन काही प्रायव्हेट बी एम एस कॉलेज तसेच बी एच एम एस कॉलेज येण्याचे चान्सेस आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्राचा जो काही ऑफ आहे बी एम एस बी एच एम एस कोर्सेससाठीचा तो त्या ठिकाणी कमी होण्याचे चान्सेस आहेत आता बरेच मुलं त्या ठिकाणी क्वेश्चन विचारतात राऊंड वनमध्ये आम्हाला कॉलेज भेटलं होतं त्याच्यानंतर राऊंड टूमध्ये दुसरं कॉलेज भेटलं परंतु दु राऊंड टूमध्ये भेटलेलं कॉलेज आम्हाला आवडलं नाही आम्हाला राऊंड वनचं कॉलेज भेटेल का जर तुम्हाला राऊंड वनचंच कॉलेज पाहिजे असेल तर नेक्स्ट राऊंडमध्ये राऊंड थ्रीमध्ये तुम्हाला जे कॉलेज पाहिजे ते त्या ठिकाणी राऊंड टूमध्ये भेटलेल्या कॉलेजच्या वर टाकायचे आहे जे तुम्हाला कॉलेज पाहिजे असेल असे कॉलेज राऊंड टूमध्ये भेटलेल्या कॉलेजच्या वर टाकायचे आहे जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी त्या कॉलेजमध्ये पाहिजे त्या कॉलेजमध्ये संधी उपलब्ध होऊ शकते त्याच्यानंतर आपण जो आहे हा त्या ठिकाणी पेड काउन्सिलिंग व्हॉट्सअप ग्रुप जॉईन के ओपन केलेला आहे चालू केलेला आहे ज्याही विद्यार्थ्यांना आमच्या पेड काउन्सिलिंग व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी पाचशे रुपये एवढी पेमेंट करून जो स्क्रीनशॉट आहे तो व्हॉट्सअपला टाकायचा आहे अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आमच्या पेड काउन्सिलिंग व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं जाईल तर पेड काउन्सिलिंग व्हॉट्सअप ग्रुपवर कोणती माहिती टाकली जाईल तर एम बी बी एसपासून ते बी एच एम एसपर्यंत बी पी टी एस पर्यंत Uh, किती कट ऑफ जाऊ शकतो या सर्व कोर्सेचा कट ऑफ किती जाऊ शकतो त्याचप्रमाणे याचा शेड्यूल काय आहे त्याचप्रमाणे मागच्या राऊंडचा काय कट ऑफ गेलेला होता येणाऱ्या राऊंडचा काय कट ऑफ जाऊ शकतो नवीन कॉलेजेस येणार आहेत का येणार तर कोणते कॉलेजेस येणार आहेत कोणत्या ठिकाणी कोणत्या लोकेशनला ते येणार आहेत कोणत्या कोर्सेससाठी येणार आहे आणि किती येणार आहे ही माहिती आपण त्या ठिकाणी टाकत असतो त्याचप्रमाणे एम बी बी एसपासून बी पी टी एसपर्यंत सर्व सर्व कोर्सेसची त्या ठिकाणी प्रेफरन्स लिस्ट आपण त्या ठिकाणी टाकत असतो एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस या सर्व कोर्सेची प्रेफरन्स लिस्ट बी पी टीची सुद्धा प्रेफरन्स लिस्ट आपण त्या ठिकाणी टाकणार आहे त्याचप्रमाणे त्या कॉलेजेसची ट्यूशन फी किती आहे डेव्हलपमेंट फी किती आहे आणि टोटल फी किती आहे ही माहितीसुद्धा आपण त्या ठिकाणी प्रेफरन्स लिस्टमध्ये देत असतो ही सर्व कोर्सेची प्रेफरन्स लिस्ट या पेड काउन्सिलिंग व्हॉट्सअप ग्रुपला टाकण्यात येणार आहे आणि त्याचप्रमाणे तर तुमचे काही डाऊट असेल ते सुद्धा डाऊट त्या ठिकाणी आपण व्हिडिओ मार्फत असेल किंवा कॉल मार्फत त्या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत ज्या विद्यार्थ्यांना आमचा पेडकाउन्सिलिंग व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल असे विद्यार्थी त्या ठिकाणी आमचा ग्रुप जॉईन करू शकता आता राऊंड वनचा कट ऑफ काय होता राऊंड टूचा कट ऑफ काय होता आणि राऊंड थ्रीचा काय जाऊ शकतो एक थोडक्यात माहिती आपण बघणार आहोत तर राऊंड वन राऊंड टूचा कट ऑफ या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तर राऊंड टूचा जो काही कटअप आहे रिवाईज सिलेक्शन लिस्ट त्या ठिकाणी राऊंड टूसाठी आलेली होती परंतु त्यामध्ये फारसा काही डिफरन्स नव्हता त्यामुळे हा जो काही पी डी एफ आहे हा रिवाईज सिलेक्शन लिस्टचा नाही आहे त्यामुळं एखाद्या जरी कॅटेगरीमध्ये थोडाफार चेंज असेल तर जास्तीत जास्त एक मार्क चे मार्कचा त्या ठिकाणी चेंज असू शकतो जास्त काही चेंज नाही आहे त्याच्यानंतर ओपन कॅटेगरीचा जो काही राऊंड वनचा कटअप गेलेला होता हा चारशे पाच जनरलसाठी वुमन्ससाठी चारशे बारा आणि राऊंड टूचा व जनरलसाठी चारशे चार आणि वुमन्ससाठी चारशे सात एवढं गेलेला होता तर हा जो काही कटअप आहे हा चार चार थी त्या ठिकाणी चारशे चारवरून जवळपास पंधरा ते वीस मार्कानं ओपन कॅटेगरीचा कट ऑफ बी एम एचचा राऊंड थ्रीसाठी कमी होणार आहे त्याप्र त्याचप्रमाणे त्या त्या एस सी कॅटेगरीचा जो काही ऑफ आहे हा तीनशे एकोणऐंशी एवढा गेलेला होता जनरलसाठी तीनशे ऐंशी एवढा गेलेला होता त्या ठिकाणी वुमनसाठी तर हा तीनशे वन जवळपास एच सी कॅटेगरीचा कट ऑफ हा तीनशे uh, साठपर्यंत त्या ठिकाणी येऊ शकतो तीनशे पाच तीनशे साठ ते तीनशे पासष्टपर्यंत पर्यंत हा जे सी बी सीचे कटअप जाण्याचे चान्सेस आहे राऊंड थ्रीसाठी त्यानंतर ओबीसी कॅटेगरीचा कटऑफ आहे हा चारशे दोन एवढा गेलेला होता राऊंड टूसाठी आणि uh, ओमनसाठी गेलेला होता चारशे तीन हा कटअप त्या ठिकाणी तीनशे पंच्याऐंशी एवढा जाण्याचे चान्सेस आहे राऊंड थ्रीसाठी त्याच्यानंतर विजय कॅटेगरीचा जो काही कट ऑफ आहे हा जनरलचा चारशे एक आणि वुमनचा चार तीनशे चौऱ्याण्णव एवढं होता तर हा कट ऑफ जवळपास तीनशे पंच्याऐंशी ते तीनशे ऐंशीच्या दरम्यान येण्याचे चान्सेस आहे त्याच्यानंतर एन टी पी कॅटेगरीचं कट ऑफ तीनशे पंच्याऐंशी जनरलसाठी आणि वुमनसाठी तीनशे अठ्ठ्याऐंशी एवढा गेलेला होता तर हा कट ऑफ त्या ठिकाणी तीनशे साठ प्लस जाऊ शकतो त्याच्यानंतर एन टी सी कॅटेगरीचा राऊंड तुझा कट ऑफ चारशे तीन एवढा गेलेला होता हा कट ऑफ त्या ठिकाणी तीनशे पंच्याऐंशी ते ऐंशीच्या दरम्यान येऊ शकतो त्याच्यानंतर एन टी टी कॅटेगरीचा जो कटप आहे हा चारशे दोन एवढा गेलेला होता राऊंड टूसाठीचा हा कट ऑफ त्या ती ठिकाणी तीनशे पंच्याऐंशीच्या आसपास येऊ शकतो त्याच्यानंतर एस सी कॅटेगरीचा जनरलचा तीनशे चौऱ्याण्णव एवढं कटऑप गेलेला होता हा कट ऑफ तीनशे चौऱ्याण्णवून त्या ठिकाणी तीनशे अठ्ठावन्न ते पासष्टच्या दरम्यान त्या ठिकाणी एस सी कॅटेगरीचा येणार आहे त्याच्यानंतर एस टी कॅटेगरीचा जो कटॉप आहे हा त्या ठिकाणी दोनशे पंच्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी किंवा दोनशे पंच्याऐंशी ते नव्वदपर्यंत हा कट ऑफ त्या ठिकाणी एस टी कॅटेगरीचा येण्याचे चान्सेस आहे तर हा जो आहे हा राऊंड वनचा कट ऑफ राऊंड टूचा कट ऑफ या ठिकाणी दिलेला आहे राऊंड थ्रीचा काय कट ऑफ जाऊ शकतो तर ओवरऑल सर्व कॅटेगरीचा पंधरा ते वीस मार्कनं त्या ठिकाणी कट ऑफ कमी होण्याचे चान्सेस आहे याचं पहिलं रिझन म्हणजे आठ आलेले नवीन गव्हर्मेंट एम बी बी एसचे कॉलेज सेकंड म्हणजे प्रायव्हेट बी एम एस कॉलेज काही त्या ठिकाणी राऊंड थ्रीसाठी ॲड होणार आहे त्याच्यातलं जे काही सोमय आयुर्वेद कॉलेज आहे हे त्या ठिकाणी तिसऱ्या राऊंडसाठी ॲड होणार आहे ही सर्वांना त्या ठिकाणी आनंदाची बातमी आहे आणि आणखी काही नवीन बी एम एस तसेच बी एच एम एसचे कॉलेज येण्याचे चान्सेस आहेत ते कोणते कॉलेजेस आहेत कोणत्या लोकेशनला आहे कोणत्या कोर्सेसचे आहे आणि किती कॉलेजेस अजून येणार आहे त्यामुळं कट ऑफ किती जाऊ शकतो ही माहिती आपण त्या ठिकाणी आमच्या पेड काउन्सलिंग व्हॉट्सअप ग्रुपला टाकत असतो तर ज्याही विद्यार्थ्यांना आमचा पेड काउन्सलिंग व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे अशा विद्यार्थ्यांना फक्त पाचशे रुपये एवढी फीस पे करायची आहे अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पेड काउन्सिलिंग व्हॉट्सअप ग्रुपला त्या ठिकाणी ॲड केलं जाईल आणि या ग्रुपवर सर्व कोर्चेसची प्रेफरन्स लिस्ट त्याचप्रमाणे सर्व कॉलेजेसचं फी स्ट्रक्चर आणि जो काही एक्सपेक्टेड कट ऑफ आहे त्याचप्रमाणे नवीन कॉलेजेस कोणते आहे आ, ती माहिती संपूर्ण डिटेल माहिती आपण त्या ठिकाणी त्या ग्रुपवर टाकत असतो ज्याही विद्यार्थ्यांना आमचा ग्रुप जॉईन करायचा असेल अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी तात्काळ संपर्क करावा आणि अजून एक सर्वांसाठी एक त्या ठिकाणी मी हे सांगू शकतो की ज्याही विद्यार्थ्यांना जी चॉईस लिंक करायची असल्यास त्या ठिकाणी जे कॉलेजेस पाहिजे आहे असे सर्व कॉलेज त्या ठिकाणी टाकायचे आहे कारण राऊंड थ्रीमध्ये भेटलेलं कॉलेज जॉईन करणे कंपल्सरी आहे जर तुम्ही राऊंड थ्रीमध्ये एखादं कॉलेज भेटलं आणि ते घेतलं नाही तर त्या ग्रुपमधून समजा आता बी एम एस कॉलेज भेटलं आणि जर तुम्ही ते घेतलं नाही तर अशा केसमध्ये दोन हजार चोवीसच्या ग्रुप बीमधून तुम्हाला त्या ठिकाणी बाद करण्यात येणार आहे ग्रुप बीची काउन्सलिंग तुम्हाला नंतर करता येणार ना नाही मात्र तुम्ही ग्रुप ए आणि ग्रुप सीसाठी म्हणजे एम बी बी एस बी डी एस ग्रुप ए आणि ग्रुप सीमध्ये बी पी डी एस वगैरे जे काही पॅरामेडिकल कोर्सेस आहे या कोर्सेससाठी तुम्ही एलिजिबल असणार आहात त्यासाठी जे कॉलेजेस तुम्हाला पाहिजे आहे असेच कॉलेज त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे जास्तीचे नको असलेले कॉलेज टाकू नका कारण या राऊंडला कॉलेज घेणं कंपल्सरी आहे जर घेतलं नाही तर मात्र येणाऱ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करता येणार नाही ही एक धोक्याची घंटा म्हणता येईल त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना सांगणं आहे की जे कॉलेजेस तुम्हाला पाहिजे असेल असेच कॉलेज त्या ठिकाणी टाका तर या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरदुमला हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद